الناس لروزي. Please be careful. Ani, limbo color chi sari. Khub khub swagat, Ani. Happy Independence Day, first of all, to everyone. Thank you. Same to you, Naz. And I would like to start with you. You being so graceful, so beautiful, and this song is so dear to our hearts, and it has been performed by you. How was this whole journey and how you felt? First of all, hi everyone. Again, happy Independence Day. And well, मेरे लिए बहुत ही special है क्योंकि एक तो मैं यहाँ से नहीं हूँ, इंडिया से नहीं हूँ, और मराठी तो मुझे बिल्कुल नहीं आती. तो एक तो thank you so much for having me for the song, for trusting me that I can do it so well as any other Indian actress or Marathi speaking actress. So thanks to the production, thanks to Reliance, thanks to Aditya, thanks to Oprakash, thanks to everyone. It's very special to recreate a song that is already so big, you know, and then you come and you have the honor to make it big again, hopefully. So just very happy. We are too. Thank you. Thank you, thank you so much. आणि प्रथमेश तुझ्याकडे मला यायचं आहे, पण त्याआधी मला वाटतं हे इतकं सुंदर गाणं ज्यांनी आपल्याला बनवलं आहे, ज्यांनी आपल्यासाठी, ते या गाण्याचे संगीत दिग्दर्शक वरुण दिक्ते यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावर आपण स्वागत करूया. कारण अनिल अरुण यांचं संगीत मूळ गाण्याला आणि त्या गाण्याला हात लावणं हेच मुळात खूप मोठं धाडस आहे, आणि ते त्यांनी किती सुंदर पेललं आहे, आणि हे गाणं पुन्हा लिहिणं हेही तितकंच अवघड होतं. जय अत्रे या गाण्याचे गीतकार. आणि प्रथमेश टकाटकचा प्रवास हा असा एक धमाकेदार सुरू आहे, आणखी मोठा होतो आहे. मी असं ऐकलं की सिटी टूर्स सुरू आहेत आणि त्या सगळ्यालाही धमाल तुम्हाला प्रतिसाद मिळतो आहे, सो काय सांगशील? खूप भारी वाटतंय. पहिलं तर आमची टॅगलाईन असे आहे की यावेळी जरा मोठा झालाय सिनेमा, तर माई पण खूप मोठा झालाय, झेपेन असं झालंय मला. पण खूप भारी वाटतंय कारण टकाटक तर नाव आहेच, पण मला असं वाटतं की माईवर हृदय वसंत फुलताना पण लिहिलेलं आहे. सो त्याची पण एक जबाबदारी आहे कारण हे खूप महत्वाचं गाणं आहे मराठी इंडस्ट्रीसाठी. मला असं वाटतं अशी बनवा बनवी लेजेंडरी फिल्म, लेजेंडरी गाणं, आणि मला असं वाटतं की आमच्यापेक्षा जास्त म्हणजे जबाबदारी जय अत्रे आणि आपला वरुण लिखतेची होती, कारण हे एवढं इम्पॉर्टंट गाणं, एवढं महत्वाचं गाणं. आणि आज तर अमृत महोत्सव आहे, 75वा स्वातंत्र्य दिन महोत्सव आहे. सो मला असं वाटतं की पहिलं तर भारत माता की जय सगळ्यांना, आणि खूप खूप शुभेच्छा राजा. आणि या दिवशी रिलीज होत आहे गाणं, याची जबाबदारी मला असं वाटतं की आपण यावेळी शूरवीरांना तर आपण आठवतो किंवा त्यांना आपण मानवंदना देतो, तर हे गाणं आज लॉन्च होत आहे, तर आपल्या विनोदवीरांना सुद्धा आमच्याकडनं ही मानवंदना असेल. आणि टकाटक मध्ये हृदय वसंत फुलताना पहिल्या पार्ट मध्ये यावं अशी आमची खूप इच्छा होती, पण रिलायन्स मुळे टकाटक 2 मध्ये आलं, खूप भारी वाटतंय आणि खूप टकाटक वाटतंय. आणि मला असं वाटतं की हे गाणं आता तर तुम्ही टीझर बघितलंय, तर आता 4:30 वाजता युट्यूबला येणार आहे, तर तुम्ही स्वतः ते गाणं युट्यूबला बघू शकता. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा, आणि लोकांना सांगा की असं गाणं येत आहे. आणि 18 ऑगस्टला म्हणजे आताच मी बाजूला 5 नंबर स्क्रीन मध्ये टाइमपास 3 शो हाऊसफुल होता, आणि आता टकाटक 2 एक गाणं इथे 7 नंबर मध्ये लॉन्च होत आहे. सो मला खूप भारी वाटतंय आणि असंच प्रेम ठेवा, आणि असंच मला असं वाटतं की मीडियावाल्यांना तर गाणं आवडेलच, आणि त्यांचं तर प्रेम असतंच. टकाटक मधला जेवढं प्रेम सपोर्ट मीडियावाल्यांनी दिला तेवढंच टकाटक 2 पण द्या, आणि या गाण्याला तर प्रेम करालच तुम्ही, कारण ही कमालच नाचली त्याच्यात. ये मुझे समझ में आया, जो आखिर में बोला वो समझ में आया, बिल्कुल कुछ भी समझ में नहीं आया, बस ये जो लास्ट में बोला मुझे समझ में. यस यस, उसमें आपकी तारीफ थी. हाँ जी जी, इसीलिए समझ में आया ना. नाही नक्कीच, आणि मला वाटतं एकदा हाऊसफुलचा बोर्ड पाहिला की तो चिकटतो, त्यामुळे तो नक्कीच आपल्याला 18 ऑगस्ट पासून पुढचा जो प्रवास आहे तो हाऊसफुल बोर्डच्या साथीने करता येणार आहे. भूमिका तुझ्याकडे वळत असताना कसं वाटतं आहे? ऍक्च्युली हार्टबीट्स आता वाढले असतील कारण 18 ऑगस्ट आलीच आहे, आणि आज गाणं मोठ्या पडद्यावरती पाहिल्यानंतर खूप ब्युटिफुल फिलिंग आहे. पहिलं तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि एवढी एक्साइटमेंट आहे की तो माईकही मला चालत नाही. खूप छान, ॲक्च्युली इट इज व्हेरी स्पेशल टू मी की एवढ्या एव्हरग्रीन गाण्याचा एक पार्ट मी आहे,
आणि एवढी ब्युटिफुल फिल्म आहे आमची, त्याचा एक पार्ट मी आहे. माझी पहिली फिल्म असल्यामुळे इट वॉज एक्स्ट्रीमली ॲडव्हेंचरस आणि एक्साइटिंग तर आहेच. आता तर हार्टबीट ऍक्च्युली खूप फास्ट आहे, बिकॉज 18 ऑगस्टला आता आमची फिल्म रिलीज होते. अँड ह्या गाण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. एलनाज वॉज रिअली रिअली ग्रेट. आय होप यू गेट दिस ऑल्सो. दॅट्स व्हेरी मच इंग्लिश. सो खूप छान वाटतंय ऍक्च्युली. आणि जसं प्रथमेशनं म्हणालं की खूप महत्वाचं गाणं आहे मराठी फिल्म इंडस्ट्री मधलं, आणि आम्ही सगळे ऍक्च्युली ग्लॅड आहोत या गाण्याचा पार्ट होण्यासाठी. सो येस, द काउंटडाउन बिगिन्स अँड द एक्साइटमेंट इज टू मच. थँक्यू. जोश इज हाय ऍक्च्युली. सुशांत, आर यू फीलिंग जेलस? हो खरं तर, कारण मी या गाण्यात नाहीये, पण माझा पहिलाच मूवी हा, आणि पहिल्याच मूवी मध्ये एवढा अजरामर चित्रपटातलं गाणं आहे जो चित्रपट पाहून मी लहानाचा मोठा झालो. मीच काय, सगळेच जण इथे त्या चित्रपटावर खूप प्रेम करतात, आणि लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्यासारखे दिग्गज लोक या गाण्यात होते. तर ते खूप खूप मोठी गोष्ट आहे की पहिल्याच पिक्चरमध्ये असं गाणं आहे, आणि रिलायन्सचाही हा पहिलाच पिक्चर आहे. सो त्याचाही खूप आनंद आहे. आणि येस, मी नर्वस तर आहेच आहे, कारण 3 दिवसात मूवी येतोय, आणि ऑडियन्सचा रिस्पॉन्स कसा असेल आणि कसं असतं हे सगळं, आणि असे मोठे इव्हेंट्सची मला काही सवय नाही आहे. मी नवीनच आहे या इव्हेंटसाठी. सो तेही ती नर्वसनेस आहे, ते सगळं जाणून घेणं आहे, आणि फार मजा आहे सगळी, आणि नव्यानेच भरपूर गोष्टी शिकायला मिळत आहेत. आणि ऑफकोर्स गाणं खूप कमाल आहे, आणि डान्स आणि या गोष्टी तर सुंदरच आहेत, आणि मी असायला पाहिजे होतो. सो येस. नाही, माझं अजून एक गोष्ट, जयत्रेला मी खरंच थँक्यू म्हणतो, कारण या गाण्यात त्याने 2 माझे फेवरेट डायलॉग लिहिले आहेत, म्हणजे धनंजय माने इथेच राहतात का आणि लिंबू कलरची साडी. सो ते माझ्या तोंडून बोलले गेले हे मला खूप अभिमान वाटतो माझा. थँक्यू सो मच. थँक्यू. अगदी अगदी. प्रथमेश, तू आता हे म्हणालास तर मला अगदी वरून तुमच्याकडे येत असताना, रिसेंटली असं झालं होतं, मी अशोक मामांचं नाटक बघायला गेलो होते, अशोक सराफ यांचं, आणि नाटकादरम्यान मी त्यांना भेटायला गेले, आणि माझ्याबरोबर माझी छोटी मुलगी होती, ती 10 वर्षाची. तर मला अपेक्षित नव्हतं की ती त्यांच्याशी काही बोलेल वगैरे, मला वाटलं नुसतं पाहिल, फोटो घेईल वगैरे. पण ती त्यांना म्हणाली, मी तुमचं अशी ही बनवा बनवी पाहिलाय. आणि त्याच्यावरती अशोक मामांची रिॲक्शन अशी होती की अगं कुठपर्यंत पोहोचणार आहे हा सिनेमा. आणि मला आत्ता या क्षणाला त्याची खूप आठवण होते आहे, कारण खरंच आहे की आपण पिढ्या त्या सिनेमाबरोबर जोडल्या गेलो, आणि त्या सिनेमातली प्रत्येक फ्रेम अँड फ्रेम लोकांना माहिती आहे. तर असं असताना आणि हे गाणं, म्हणजे किती कॉलेजच्या गॅदरिंग्समध्ये हे गाणं वाजलं असेल, आणि त्याच्यावरती किती जणांनी परफॉर्म केलं आहे, आणि ती सगळी एनर्जी सचिनजींपासून, अशोक मामांपासून, सगळ्यांचीच, तर हे रिक्रिएट करणं हाऊ वॉज इट? सर्वात आधी सगळ्यांना नमस्कार. हे गाणं इतकं लेजेंडरी आहे आणि एव्हरग्रीन आहे की इसके साथ जो कलाकार जुडे हैं, the music director of the song, the lyricist, they are legends, Marathi legends. तर सर्वात आधी आमचा विचार हाच होता की उसके उसमें जो इनोसेंस है, जो 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 ओरिजिनल गाने में जो इनोसेंस है, उसे कहीं भी चोट ना पहुंचे. उसके पीछे जो विचार है लिरिक्स के, वो प्यार के बारे में है, तो हम भी उसी दिशा में लिखे. सो दिस वॉज ऑल डिस्कस बिटवीन मी एंड जय. थैंक्स टू मिलिंद सर के ये गाना बनाने में बहुत ही फ्रीडम मिला. थैंक्स टू आदित्य सर, ओम प्रकाश जी, रिलायंस. इट वॉज ऑल लेफ्ट ऑन अस. यू आर द बॉस, यू डिसाइड. एंड समटाइम्स इट वर्क्स. वी गेट द फ्रीडम एंड द आउटपुट इज रियली गुड. सो थैंक्स टू रिलायंस, थैंक्स टू पर्पल बुल, के उनके सिवाय ये पॉसिबल नहीं था. तर अजून बाकी ऑफकोर्स श्रुती राणे, आय वुड लाईक टू से दॅट शी संग चंद्राला इन द फर्स्ट पार्ट. तो ती ते जितकं तिने हळुवारपणे, किती नाजूकपणे ते गायलं आहे, आणि इथे एकदमच तेवढ्याच ताकदीने गायलं आहे. सो यू कॅन सी दॅट शी इज अ व्हेरी वर्सटाईल सिंगर. I would like to thank my entire music team, Jai, and
मैंने और मेरी म्यूजिक टीम ने मिलकर इस गाने को चार चांद तो लगा ही दिए, पर यहाँ ये लिंबू कलर की साड़ी में पांचवा चांद है. तो दैट्स इट, इट्स देयर इज अ पॉजिटिव फीलिंग दैट इट्स अ हिट. आखिर जनता जनार्दन, नक्की जनता जनार्दनाच्या दरबारात हे गाणं सादर होणारच आहे. गीतकाराला काय वाटतं? सगळ्यांना नमस्कार. शिवधनुष्य पेललं जात आहे की नाही ही म्हणजे हे दडपण होतं आधी, पण मग प्रोसेसमध्ये विथ द डिस्कशन वरुणसोबत मग तो कॉन्फिडन्स येत गेला आणि जमलं. छान मजा आली ओव्हरऑल करताना. कसं सुचेल काय सुचेल याची पण कल्पना नव्हती, पण ओव्हरऑल जो शांताराम नांदगावकरांनी निर्माण करून ठेवलेला जो इम्पॅक्ट आहे, सो आणि मी असं मानतो की त्यांचाच आशीर्वाद असणार आहे माझ्यावर जेणेकरून मी हे लिहू शकलो. आणि आजच्या यूथला सेंट्रिक धरून त्यांना काय आवडेल आणि कसं आवडतं किंवा त्यांना ऑब्झर्व करून किंवा ते ज्या पद्धतीची गाणी ऐकतात त्या गाण्यांना ऐकून, सो त्यातनं थोडे थोडे जे काही आपल्याला इन्स्पिरेशन्स मिळतात ते सगळे असे मिक्स अँड मॅच करत जे सुचलं जे स्फुरलं ते लिहिलं आणि धमाल आली लिहिताना. थँक्स टू वरुण, थँक्स टू पर्पल बुल, रिलायन्स एंटरटेनमेंट, एलनाज, प्रथमेश, मिलिंद सर, एव्हरीवन. सो त्यांच्यामुळे हे ॲब्सोल्युटली इट्स अ टीम वर्क.